त्या नोकरीवर आहेत. इतरही ज्या काही सुविधा आहेत त्याच्याबद्दल देखील शिष्टमंडळाने चर्चा केली. सारथीमध्ये पैसे वाढवायचे होते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याला वाढवायचे होते, 10 लाखाचे 15 लाख करायचे होते, ते आपण केले. जे जे फायदे ओबीसीला मिळतात ते ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करतो. काही त्रुटी असतील त्याही दूर करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं गेलेलं आरक्षण आहे, रद्द झालेलं आरक्षण आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. ही भूमिका तशी मनोजची आहे, तशी सरकारची पण आहे, आपली पण. त्यासाठी जे काही सुरू आहे त्याच्या स्पष्टपणे मी बोलू इच्छित नाही, पण थोडीशी माहिती आपल्याला मी देऊ इच्छितो की एक तर आपली जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे. आपल्या मराठवाड्यातल्या जे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र जुनी होती असतील, नोंदी असतील, निजामकालीन असतील किंवा काही लोकांकडे नसतील पण, म्हणून आपण जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी याच्यासाठी केली की एक त्याला न्यायालयीन एक जे ज्युडिशरीचं एक स्टेटस असतं त्याच्यासाठी आपण म्हणजे का कोर्टामध्ये काय टिकेल काय नाही टिकणार याची सगळी माहिती त्यांना असते, आणि म्हणून त्यांना आपण हे केलंय. त्याच्यामध्ये त्यांचं काम सुरू झालंय, त्यांनी एक बैठक घेऊन झाले, परत उद्या दुसरी बैठक आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कसा आहे, कागद नसले तरी त्याचं राहणीमान, त्याचा व्यवसाय, त्याच्या घरातली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी ते तपासतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमचा एक तज्ञ माणूस त्यांच्या बरोबर दिला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. त्यामुळे तोही आपण विचार करा. आणि आपण आम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही म्हटलं आप या जे अधिकारी जे आहेत, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर माफी देखील मागितली, मी देखील त्या बैठकीमध्ये अतिशय खंत आणि संवेदना व्यक्त केल्या, कारण मराठा समाज हा अतिशय शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे. जे मागच्या वेळेस लाखांचे मोर्चे काढले त्याला एकही कुठेही गालबोट आपण लागू दिलं नाही. आपल्यामुळे इतर समाजाला त्रास होईल, राज्यातली कायदा सुव्यवस्था बाधित होईल, शांतता बिघडेल, असं तुम्ही कधी काम केलं नाही. बरोबर ना? मागच्या मोर्चामध्ये मागे तर मोठे मोठे मोर्चे निघाले. त्यामुळे मराठा समाजाकडून राज्याने नाही देशाने शिकवण घेतली की मराठा समाजाचं आंदोलन किती शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय असतं. परंतु दुर्दैवाने त्याला गालबोट इथं लागलं, त्याच्यात जात नाही. ज्यांनी ज्यांनी त्या ज्यांचा दोष होता त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तडकाफडकी निलंबित करून टाकलं, सस्पेन्शन केलं त्यांचं. त्याचबरोबर त्याचबरोबर गुन्ह्यांचा आपला विषय आहे, गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातलं आपले जे सहकारी आहे, हे गावकरी जे लोक आहे, हे काय गुन्हेगार नाही आहे, झाली घटना बरोबर ना, त्याचे देखील आदेश मी तात्काळ दिलेले आहे. आणि त्याचं कार्यकाम सुरू केलं, आपण तातडीने काम सुरू करा. आणि तुम्ही जे आपले गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्या सोबत जे आहेत त्यांचा स्टेटमेंट घ्या आणि तातडीने ते बाकी त्याचं प्रोसिजर लंबी चौडी मला नको आहे, शॉर्ट मध्ये त्यांचे खाटले खटले मागे घेतले पाहिजे.